यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात आज क्रांती चौक पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिकांसह क्रांती चौक येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आले. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याबद्दल शिवसैनिकांमध्ये चांगलाच संताप दिसून आलाय. क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे मुर्गी छोडो आणि जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अशा पद्धतीनं घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या विषयी घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर वक्तव्य करणं हा मला वाटतं भारतीय दंडविधानानुसार मोठा गुन्हा आहे. क्रमांक एकचे मुख्यमंत्री म्हणून देशात आलेला आहे आत्ताच्या सर्व पार्श्वभूमीवर आणि अशा या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरुद्ध अशा पद्धतीनं वक्तव्य करणं वाटतं हे चीड आणणार आहे. नुसत्या शिवसैनिकाच्या मनात नाही तर तमाम मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या मनात या निमित्तानं चीड निर्माण झाली. तसेच नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असल्याने याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील उस्मानपुरा येथील भाजपच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळाले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाकचौरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, उपशहर प्रमुख रमेश बहुले, अंबादास म्हस्के यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. बघूया ते काय म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, पक्षप्रमुखांबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल वारंवार अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत आणि त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक संतापाची लाट तयार झालेली आहे. आपली उंची, आपली अवतार हे बघून टीका केली पाहिजे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अशा पद्धतीच्या भाषेत टीका करणं हे अतिशय निषेधार्ह आहे.